सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. तेरी हसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. आता आलेलो आहे आणि डेंट काढायचं काम चालू आहे. इथला मागे पडलेला जो डेंट आहे त्याचं काम चालू आहे. डिक्कीचं घेतलेलं घराच्यावर थोडंफार दिसत असेल. हो, एवढं एवढं आपलं काम झालेलं आहे. बाकीचं तर क्लिअर आहे. आपलं बंपर काढून ठेवलेलं आहे. सो हे तर सगळं ओके झालेलं आहे आपलं. आतून तर खराबच आहे. सो आज आपली तुम्ही बघितलं असं सुरुवात कुठे. सो ही तशी सुरुवात नाही प्रॉपर सीन. आता महंगावाला सौदा आहे थोडासा महंगावाला. सो जसं की तुम्ही जसं का आधीच्या थोडेफार क्लिप बघशाल त्याच्यात तुम्हाला कळेल, थंबनेल मध्ये सुद्धा कळेल तुम्हाला की सीन नक्की काय आहे. सीन सो असा आहे, आपण जस्ट काही दिवस थोडंसं रिकॅप करू सांगतो मी टोटल तुम्हाला. एकच मिनटं माझ्याकडे असेल, चेक करतो वन मिनिट. सो यस, सो आपण जस्ट लास्ट मंथमध्ये जस आज डेट आहे आपली 19 मार्च 2024 अँड आपण 21 मार्च 2023 आपण परचेस केली होती आपली ऑल न्यू वॅगनर VXI CNG अँड आपली गाडीचा 17 मार्च 2024 ॲक्सिडेंट झाला. सो तिचा आता कोण चालत होता एवढं तर काय मी सांगू नाही शकत. वन मिनिट. सो असा तिचा आता झालेला आपला ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे. सो तिचा मग आता मी गेलो होतो काल गेलो होतो मी शोरूमला. आपण शान कारमधनं परचेस केली होती गाडी आपला संगमनेरचं शोरूम. सो मी काल गेलेलो तिथे, सगळं इन्व्हेस्टिगेशन वगैरे सगळं केलेलं. मी तुम्हाला फोटोज दाखवेलच. वन मिनिट मी तुम्हाला फोटो दाखवतो. आता जरा सीन नाही, फोटो दाखवायची तर गरजच नाही कारण तुम्ही डायरेक्ट पूर्ण व्हिडिओज बघणार आहेत. सो पुढं बघशालच तुम्ही व्हिडिओ. सो आता कुठपर्यंत आलो तो, हां ॲक्सिडेंट झालेला. मी इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो गाडीचे आणि बघितलेलं दोन्ही एअर बॅग्स आपल्या ओपन झालेल्या आहेत. फ्रंट लेफ्ट साईड आपली डॅमेज आहे. बॅकचा रिअरचा टायर आहे राईट साईडचा, सो तो बेंड आहे अँड बस झालेला आहे. मागचं शॉकर पण एक गेलेलं आय थिंक. अँड अजून ॲप्रुव्हल म्हणजे जसं कंपनीचं अप्रुव्हल भेटलेलं आहे आपल्याला इन्शुरन्स कंपनीचं. काल सगळी प्रोसेस केलेली आहे. अँड सो आपल्याला आता 2-3 दिवसात त्यांचा जो वाईज आपलं इन्व्हेस्टिगेशन करणारा ऑफिसर असेल तो येईल, इन्व्हेस्टिगेट करेल सगळं कसं काय आहे. त्यांना आपण फोटोग्राफ्स वगैरे दिलेले आहेत. सॉरी फॉर दिस. तर फोटोग्राफ्स वगैरे दिले त्यांना आपण, कळेल आता 2-3 दिवसात सर्वेअर येईल, सर्वे करेल. आपल्याला अप्रुव्हल भेटलं मग तिथून आपला क्लेम पास होतो. मग नंतर तो आपल्याला नंतर तिथून पुढं सगळं कोटेशन वगैरे बनवून मग आपल्या गाडीचं काम चालू होईल. सो आता पुढं दाखवलं. सो असा काही सीन झालेला आहे आपल्या गाडीचा. तुम्ही बघाच आता मधी मधी थोडे थोडे व्हिडिओ घेऊन जातील. सो गाईज आता थांबा दादा, आम्ही आता जरा इथं थोडी डिटेल्स देतो. सो आलेलो आहे शान कारला. सीन असा आहे आपल्या आपण ती क्लेमला आणलेली इथे. सो काल सीन झालेला होता, संध्याकाळी लावलेली गाडी आम्ही प्रेक्षक. सो लावलेलं आहे सगळे डिटेल्स वगैरे सगळं झालेलं आहे आपलं ते. आता फॉर्म वगैरे फिलअप केलेला आहे सगळा. आधी तुम्ही गाडी बघा. हेअर इज दी गाडी.
गाडीचे पार बेकार हाल झालेले आहेत आपले, एकदम मोठा सीन झालेला आहे. इंजिनच खोलून येणार गाडी, गाडीला हा गाडीला महिना सुद्धा नाही झालेला, लिटरली महिना सुद्धा नाही झालेला आपल्या गाडीला. काल गाडीचा ॲक्सिडंट हे बघा ना, आपला हा बॅगचं व्हील आहे, हे सुद्धा बेंड आहे, हे डोर वगैरे टोटल डॅमेज आहे, मेजर डॅमेज झालेला आहे गाडीचा. सो लावलेली आता सगळी प्रोसेस झालेली आहे, आता ॲप आज 24 तासात ॲप्रुव्हल जाईल कंपनीकडे, अँड मग ॲप्रुव्हल झालं मग सर्वेअरची डेट कन्फर्म होईल, तो येईल सर्वेअर करेल गाडीला. गाडीची ही साईड ओके फक्त, बाकी हां हां घे ना गाडू. ए त्या साईडचं नाही, त्या साईडचं ओके. इंजिन सुद्धा जरा झटका जोरात बसलेला आहे आणि आमचे उद्योग करू राहिले. सो अँड मेजर डॅमेज आहे यार गाडी, दोन्ही पण एअरबॅग आपले ओपन झालेले आहेत. हे पकड बरं दादा, हे बोनेट, हे आमचे ओनर आहे गाडीचे. अरे इथं बघा, सो एवढा काही खतरनाक डॅमेज आहे यार, खालून बघा ना टोटल बरं काहीच काय. आता दोन्ही एअरबॅग ओपन आहेत आपल्या, असा काही सीन झालेला आहे. पूर्ण प्रॉपर डिटेल्स मी तुम्हाला आता घरी गेल्यावर दिले बघा, इथे कॉलम्स वगैरे, हा डोर, हा टायर तर चालूमध्ये फुटलेला, बाकी व्हील वगैरे हे सस्पेन्शन टोटल डेंज, शॉकर्स वगैरे, इकडं फेंडर मिरर सगळं संपलेलं आहे. बरं डॅशबोर्डला सुद्धा डॅमेज आहे, माय गॉड. बघूयात आपण आता नंतर, चला उद्योग करून झालेले निघलं पाहिजे आता. चला सो आता बघितलंच तुम्ही फुटेज की कसं काय काय आहे ते, अँड आता एवढा काही सीन झालेला आहे आपल्या गाडीचा. सो आता सर्वेअर आल्यावर पुढचं काय काय होतं आहे ते कळेल, जसं जसं मला कळत जाईल तसं तसं मी तुम्हाला सांगेल. 24 आवर्समध्ये ते कळणार होतं आम्हाला ॲप्रुव्हलचं, ते झालेलं आहे. सो आता सर्वेअर येणार, चेक वगैरे करणार आणि तिथून पुढं आपला क्लेम पास होणार, तर ती प्रोसेस आणि ते होईल जसं जसं मला कळेल तसं तसं मी तुम्हाला सांगेल. आलेलो आहे आम्ही साई मोटर्सला, ओके डन डन. बंपरचं निघत नाही, चला रे बंपर चेंज करावं लागेल. ओके झाले वर आता हा काय सीन आहे त्यांना आता विचारावं लागेल ना की लॉकचा काय सीन आहे. सो झालेली आपली गाडी ओके, ओकेमध्ये सगळे काम झालेलं आहे आपल्या गाडीचं. माने सर, सर झाली ओके ना, चला धन्यवाद गाडी केल्याबद्दल आपली. ऐका ना हे असं का राहते डिक्की लावले, हा ओके जोरात पाय लावायला पाहिजे की नाव. हे पण चेंज केलं का करू, हे करू नाही, ते सगळे चेंज होणार होत झालेली बघा. सो गाईज आता शोरूमवरून आलेलो आहे, पेट्रोल पंपवर आहे आता आम्ही, डिझेल फ्युल अप करतो आहे गाडीमध्ये. गाडी चुम्मेश्वर दिसते तुम्हाला सांगतो, चुम्मेश्वर आहे बघूच शकता मागे तुम्ही. आता पेमेंट करतो आहे अँड आता निघतो, निघल्यावर तुम्हाला सांगतो टोटल आपलं बिल काय झालं काय किती काय सांगतो सगळं तुम्हाला. फ्युलिंग चालू आहे, हे बघा ना काय किती दिवसानंतर अशी बघतोय गाडी, एक नंबर दिसते, एक नंबर. डिझेल फ्युल अप करतोय आता ओके, आता हे सेन्सर वगैरे सगळे त्यांनी बसून दिलेले जुने, आधी पडेल होते इकडं तिकडं कडकमध्ये. हे सगळे टोटल हे चेंज पेंट, इथे पट्टा होता तो, तो तर नाही चा आता धूळ आहे, आता धूळ बसलेली साफ केलं अजून बारा दिसते. चुम्मेश्वरी बिल दाखवतोच तुम्हाला. आता इथं नेक्साला आलेलो आहे आम्ही दोघं, जरा नेक्सामध्ये आपलं थोडंसं लिटल लिटल काम होतं. हे बघ ती बाहेर जी उभी, आसिम सरांची भेट घ्यायची आपल्याला.
चला आम्ही आता जरा बाहेर त्यांना जाऊ. चला ओ सिल्वर उभी आहे का अल्फा उभी सिम सरांकडे. सो कसा वाटला हा आपला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम देत राहा. देतायच तुम्ही ते बघतोयच मी. सो कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.